मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज त्यांची भूमिका स्पष्ट केली भोंग्यांचा विषय हा एक दिवसाचा नसून जोपर्यंत मशिदींवरील भोंगे उतरवले जात नाहीत तोपर्यंत मनसेचं आंदोलन सुरूच राहील असा इशारा त्यांनी मुंबईत वार्ताहर परिषदेत दिला यासंदर्भात मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची धरपकड होत असून जे कायद्याचं पालन करतात त्यांच्यावर कारवाई होते आणि जे करत नाहीत त्यांना मोकळीक दिली जाते अशी एकतर्फी कारवाई का असा प्रश्न त्यांनी केला भोंग्यांमुळे नागरिकांना नाहक त्रास होतो हा सामाजिक विषय आहे धार्मिक नव्हे त्याला धार्मिक रंग देऊ नये या न्यायानं मंदिरांवरचे भोंगे देखील काढले पाहिजेत असं त्यांनी सांगितलं मुंबईत अनेक मशिदींमध्ये आज सकाळी पाच वाजण्याच्या आधी भोंग्यांवरून अजान झाली त्यांच्यावर कारवाई करणार का असा जाब राज ठाकरे यांनी सरकारला विचारला राज्यात अनेक मशिदी या अनधिकृत आहेत त्यामुळे त्यावर लावण्यात आलेले हे देखील अनधिकृत आहेत त्यावर सरकार कधी कारवाई करणार असं म्हणाले राज्य सरकारनं आणि पोलिसांनी या अनधिकृत मशिदी आणि भुंग्यांवर तातडीनं कारवाई करण्याची मागणी ठाकरे यांनी केली मशिदींना हा विषय समजला तर लोकांचा त्रास कमी होईल आपण मौलवींचे आभार मानू असं म्हणाले